पंच्याऐंशी 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 हा अंतिम फॉर्म्युला नाही तर तात्पुरता फॉर्म्युला असल्याचं महाविकास आघाडीनं सांगितलं आहे अंतिम फॉर्म्युलात काँग्रेस शंभर जागा लढणार असल्याचा उच्चार देखील करण्यात आला आहे काँग्रेसच्या उच्चस्तरीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे पंचवीस ऑक्टोबरला स्क्रीनिंग कमिटीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत आणखी उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत काँग्रेसच्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे मुंबई आणि विदर्भातल्या जागांवरती महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अजूनही पेस कायम आहे सध्या तरी महाविकास आघाडीमधले तीनही घटक पक्ष हे प्रत्येकी पंच्याऐंशी जागा लढवतील अशी माहिती समोर आलेली आहे पण हा केवळ तात्पुरता फॉर्म्युला आहे जेव्हा फायनल फॉर्म्युला हाती येईल त्यावेळी काँग्रेस शंभर जागा लढवेल असा विश्वास काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे काँग्रेसच्या उच्चस्तरीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावताना आपल्याला दिसतीय कारण का केवळ पंच्याऐंशी नाही तर शंभर जागा काँग्रेस लढवेल पण त्याचा फॉर्म्युला फायनल असेल असं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं निश्चितच काँग्रेसचा वाटा त्यामध्ये अधिकचा राहील एकशे पाच पर्यंत साधारणत शंभर एकशे पाचच्या दरम्यान राहील असं एकूण या सगळ्या चर्चेमध्ये आम्हाला दिसते आहे पण आकडा कितीचा असावा शंभर असावा एकशे वीस असावा यापेक्षा संख्याबळ किंवा किती अधिक जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा मेरिटवर जागा वाटप हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि अधिक माहिती जाणून घेऊया तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत तुषार सध्या फॉर्म्युला हाती आलाय प्रत्येकी पंच्याऐंशी जागांचा पण काँग्रेसच्या सूत्रांचं असं म्हणणं की काँग्रेस शंभर जागा लढेल फायनल फॉर्म्युला नेमका काय असेल काँग्रेसच मोठा भाऊ ठरणार का निश्चितच एबीपी माझाला काँग्रेसच्या उच्चस्तरीय सूत्रांनी जी माहिती दिली त्यांच्यानुसार तात्पुरता वाद मिटवण्यासाठी केलेला हा तात्पुरता तोडगा आहे हा अंतिम फॉर्म्युला नाही त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीमध्ये वर जागा लढेल काल ज्या प्रकारे बैठक झाली आणि एकमत होत नव्हतं त्यामुळे मग असं ठरलं की कुठेतरी एक तात्पुरता फॉर्म्युला द्यायचा आणि यामध्ये काँग्रेसच्या सूत्रांचं असं म्हणणं आहे की आधीच त्यांच्या त्या दोन स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकी झाल्या पहिल्या बैठकीमध्ये ज्या नावांची निश्चिती झाली नावा होती त्या चौपन्न उमेदवारांची नावं होती आणि दुसऱ्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये तेहत्तीस नावं निश्चित करण्यात आले होते त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने आपल्या उमेदवारची जी नावं निश्चित केली तो आकडा सत्याऐंशी आहे परत उद्याला एक काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची बैठक आहे आणि त्यामध्ये आणखी काही नावं निश्चित केली जाईल त्यामुळे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की लिए लिए। हा फक्त तात्पुरता वाद मिटवण्यासाठी काढलेला तात्पुरता फॉर्म्युला आहे हा अंतिम फॉर्म्युला नाही आणि या निवडणुकीमध्ये अंतिम फॉर्म्युला जेव्हा निश्चित केला जाईल तेव्हा काँग्रेस ही शंभरच्या वर जागा लढेल आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की जर का आपण बघितलं तर विभागनीय जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जवळपास कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या भागामध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गटांचे प्राबल्य असलेल्या भागाच्या जागा सुटून गेल्या मात्र विदर्भातल्या जागेचा चर्चा सुरू असताना वाद पुढे आला त्यामुळे मग बहुतांश अशा जागा होत्या ज्या काँग्रेस पारंपरिकरित्या लढत आलेल्या होत्या त्या मतदारसंघामध्ये त्यांचे जिल्हा परिषद सदस्य होते पंचायत समित्या त्यांच्याकडे होत्या त्यामुळे अशा मतदारसंघामध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाने किंवा राष्ट्रवादीने दावा केला त्यामुळे हा वाद चिघडत गेला मात्र हा वाद मिटवण्यासाठी तात्पुरता तोडगा म्हणून पंच्याऐंशी 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 हा फॉर्म्युला पुढे आलेला आहे मात्र हा अंतिम फार्म्युला नाही जेव्हा अंतिम फॉर्म्युला येईल तेव्हा काँग्रेस शंभरच्या वर जागा लढेल असं काँग्रेसच्या गोटातनं सांगितलं जात आहे ठीक आहे तुषार धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट